गुड मॉर्निंग. तर आता जो मूवी मी रिव्ह्यू करणार आहे तो आहे सिकारिओ फर्स्ट अँड सिकारिओ टू. सिकारिओ फर्स्ट आय थिंक आला होता 2016 ऑर 15 समथिंग, आणि त्याच्यानंतर टू आला आहे द डे ऑफ सोल्डाडो आता 2018. तर ही एक महत्त्वाची स्टोरी आहे. ह्याच्यामध्ये एक हाय प्रोफेशनल काय म्हणतो वकील लॉयर असतो, बेनिशियो डेल टोरोने ते रोल केला आहे, आणि जॉश ब्रोलिन आहे एक CIA एजंट आहे तो. तर जॉश बेनिशियो डेल टोरोच्या फॅमिलीला ज्या ड्रग्स माफियाने मारलं होतं त्याच्यासाठी तो रिव्हेंज घेण्यासाठी कशा पद्धतीने या सिस्टीममध्ये घुसून या सगळ्यांचा वापर करून त्यांना मारतो, ही स्टोरी आहे फर्स्ट पार्टमध्ये. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आहे थोडंसं पुढे जाऊन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या आणखी वरच्या कार्टेलमध्ये लोकांना तो कशा पद्धतीनं मारतो, ही स्टोरी आहे सेकंड पार्टमध्ये. तर याच्यामध्ये बघण्यासारखं काय, पिक्चरायझेशन, अप्रतिम ॲक्टिंग, सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअलायझेशन आणि म्युझिक, त्याचा BGM स्कोर आहे ना तो पण सुपर्ब आहे. आपला KGF आला आहे ना आता हिंदीमध्ये 2018, तर तशा पद्धतीचा मिळता जुळता तिचा स्क्रीन BGM आहे. बेनिशियो डेल टोरो, जॉश ब्रोलिन आणि फर्स्ट पार्टमध्ये एमिली ब्लंट सुपर्ब ॲक्टिंग केलेली आहे. ड्रग्स कार्टेलबद्दल पण त्यांनी विभत्स पद्धतीने दाखवलं आहे, आणि रिव्हेंज कशा पद्धतीने घेतला जातो, का घेतला जातो आणि कशासाठी घेतला जातो, हे जर पेपर मी नंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर सिकारिओ तुम्ही बघू शकता. इट्स अ क्लासिक. सिकारिओ, पेपरमेंट आणि KGF, इट्स अ फ्रेकिंग अमेझिंग क्लासिक. बघा, एन्जॉय करा. ह्या दोन्ही मूवीजच्या स्क्रीन प्ले, व्हिज्युअलायझेशन, ॲक्टिंगसाठी मी या मूवीला देईन 5 5.5 ब्लूबेरीज. थँक्यू गाईज, थँक्स लॉट फॉर वॉचिंग.